नमस्कार, मी राधिका, राधिका द रॉयल टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही पुरणपोळी करताना मी कुठलंही पुरण यंत्र किंवा पुरण जाळी न वापरता बनवलं आहे। पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत आणि रंग पण बघा मस्त हलकासा पिवळा आला आहे। ते कसं, सारणपण काठापर्यंत पोचलं आहे, त्यासाठी काय करायचं, कटाची आमटी कमी तेलात तर्रीवाली कशी बनवायची, हे सर्व व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी हरभरा डाळ शिजवून घ्यायची आहे। पुरण बनवण्यासाठी मी 1.5 वाटी हरभरा डाळ घेतली आहे। हरभरा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मी 3 पानांनी हरभरा डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। यामध्ये डाळ शिजेल एवढं पाणी टाकू। हरभरा डाळ शिजवण्यासाठी डाळ भिजत घालायची गरज नाही, डाळ भिजत न ठेवता सुद्धा व्यवस्थित शिजते। या भांड्याला कुकरमध्ये ठेवू। कुकरमध्ये खाली 1 इंच पाणी टाकलं आहे। कुकरचं झाकण लावू। डाळ शिजवण्यासाठी कुकरच्या 5 ते 7 शिट्ट्या काढून घेऊ। तुम्हाला डाळ कुकरमध्ये शिजवायची नसेल तर एखाद्या पातेलासुद्धा शिजवू शकता। मी कुकरच्या शिट्ट्या काढून घेते। डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीची कणिक भिजवून घेऊ। मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये जवळपास 4 ते 5 पुरणपोळी बनवून तयार होतात। या गव्हाच्या पिठात चवीनुसार मीठ टाकू, 1/2 चमचा हळद टाकू। हळदीमुळं कणकेला रंग छान येतो आणि पुरणपोळी पण मस्त दिसते। मीठ आणि हळद एकत्र करून घेऊ। हे एकत्र करून झाले की यामध्ये थोडं पाणी टाकून कणिक भिजवून घेऊ। आधी आपण नेहमी चपात्या करायला भिजवतो अगदी तशीच कणिक भिजवून घ्यायची आहे। कणिक भिजवून होत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, कारण सबस्क्राईब करायला पैसे पडत नाही, सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे, तर नक्की सबस्क्राईब करा। कणिक भिजवून झाली आहे। ही कणिक आता घट्ट आहे। गव्हाच्या कणकेवरती थोडं पाणी टाकून चांगलं मळून घेऊ। थोडक्यात काय तर कणकेची मस्त मसाज करायची आहे। सर्व पाणी कणकेने शोषून घेतलं आहे। यावरती परत थोडंसं पाणी टाकून मस्त मळून घ्यायचं। कणिक मस्त मळून झाली आहे, रंग पण मस्त आला आहे। गव्हाच्या कणकेवरती ओल्या कपड्याने किंवा 1 वाटीने झाकून घ्यायचं, याला रेस्ट करायला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण कटाची आमटी बनवू, आधी वाटण बनवू। त्यासाठी 1 कढईमध्ये 1/2 वाटी किसलेला सुकं खोबरं टाकू। सुकं खोबरं मस्त तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। सुकं खोबरं कमी ते मध्यम आचेवर परतायचं, त्यामुळे एकसारखं तांबूस होते। खोबरं भाजून झालं आहे। यामध्ये 1 वाटी उभा कापलेला कांदा टाकायचा। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे। यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकू, त्यामुळे खोबरं कढईला चिकटणार नाही आणि कांदा पण भाजला जाणार। आपल्याला वाटण बनवायचं आहे, त्यामुळे जाडसर चिरलेला कांदा चालतो। तुम्ही बघू शकता कांदा ट्रान्सपरंट झाला आहे। याला 1 प्लेटमध्ये काढून घेऊ। थोडा वेळ थंड व्हायला ठेवून देऊ। कांदा आणि खोबरं थंड झालं आहे। याला मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे। झाकण लावून बारीक करून घेऊ। मी बारीक करून घेतलं आहे। यामध्ये वाटण व्यवस्थित वाटल्या जाणार एवढं पाणी टाकायचं। मी वाटण करून घेते। वाटण करून झालं आहे। तुम्ही बघू शकता मस्त बारीक वाटल्या गेलं आहे। वाटणाला बाजूला ठेवून देऊ आणि आपलं डाळ शिजली की नाही ते बघू। डाळ मस्त शिजली आहे, तुम्ही बघू शकता। कटाची आमटीसाठी डाळीमध्ये असलेलं शिल्लक पाणी 1 वाटीत काढून घेऊ। कटाच्या आमटीला घट्टपणा येण्यासाठी 1 चमचा शिजलेली हरभरा डाळ टाकून घेऊ आणि ही डाळ थंड व्हायला बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत कटाची आमटी बनवू। त्यासाठी 1 कढईमध्ये 3 चमचे किंवा 3 छोटी पोळी तेल टाकू। तेल गरम झालं की यामध्ये लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकायची। लसूण आणि जिऱ्याची पेस्ट 1/2 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची।
पेस्ट परतून झाली की यामध्ये खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकायचं. हे वाटण तेल सुटेपर्यंत आणि हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतायचं आहे. वाटण करताना कंटिन्यू परतत राहायचं म्हणजे जळणार नाही. वाटणाने तेल सोडलं आहे आणि मस्त तांबूस रंग पण आला आहे. यावेळेस गॅस मंद करायचा कारण यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत. सर्वात आधी पाऊण चमचा हळद टाकायची, नंतर तिखट काळा मसाला 4 चमचे टाकायचा. हा तिखट काळा मसाला असल्यामुळे यामध्ये वेगळं तिखट आणि वेगळं असं कुठला मसाला टाकायची गरज नाही. तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि कुठला पण गरम मसाला टाकू शकता, तरी पण आमटी छान होते. नंतर 1/2 चमचा सुंठ पावडर आणि रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर टाकायची. मसाले तेलामध्ये 1/2 मिनिट परतून घेऊ. मसाले मस्त परतल्या गेले आहेत. यामध्ये थोडंसं पाणी टाकू. मिक्सरच्या भांड्यात वाटण काढलं तेच हे पाणी मी धुवून घेतलेलं आहे. हे एकत्र करू. एकाच वेळेस जास्त पाणी टाकलं की मसाल्याच्या गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं. उरलेलं पण पाणी टाकून घेऊ. वाटण पाण्यामध्ये 1/2 मिनिट शिजवून घेऊ. वाटण मस्त शिजलं आहे आणि मसाले पण मस्त फुलले आहेत. यामध्ये एकदम गरम केलेलं पाणी टाकू. जेवढी आमटी हवी त्यानुसार पाणी कमी जास्त टाकायचं. पाणी आणि मसाले व्यवस्थित एकत्र करायचे. या स्टेजला यामध्ये आपण जे 1 वाटीत हरभऱ्याच्या डाळीचं पाणी आणि 1 चमचा डाळ काढली होती ते मी मिक्सरला बारीक केली आहे, तेच यामध्ये टाकायचं. या पाण्यामुळे कटाच्या आमटीला बाइंडिंग येते आणि घट्टपणासुद्धा येतो. हे एकत्र करून घेऊ आणि 5 मिनिट आमटी मस्त उकळून घेऊ. आमटीला उकळी आली आहे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. एक गोष्ट राहिली ती म्हणजे मीठ, तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि एकत्र करू. कोथिंबीर टाकल्यावर 1 मिनिट आमटी शिजवून घ्यायची. आमटी शिजवून तयार आहे. मस्त कट आला आहे, रंग पण भारी आला आहे. आमटी शिजेपर्यंत डाळ पण पूर्ण थंड झाली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल पुरणाची डाळ वाटणार कशी, तर बघा, मी मिक्सरच्या भांड्यात थंड झालेली हरभरा डाळ घेतली आहे. यामध्ये 1/2 वाटी चिरलेला किंवा किसलेला गूळ टाकायचा. तुम्ही जास्त गोड खात असाल तर 2 वाटीसुद्धा टाकू शकता. गूळ आणि डाळ एकत्र करून घेऊ. झाकण लावून मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊ. मी हे वाटून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता एकसारखं बारीक वाटलं आहे. हे मिश्रण ज्या कढईमध्ये चटका द्यायचा आहे त्यामध्ये काढून घेऊ. आता ही कढई गॅसवर ठेवू. मीडियम फ्लेमवर हे पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पुरण शिजवल्यामुळे गुळाचा कच्चा स्वाद निघतो आणि पुरण घट्ट पण होते. पुरण आपल्याला किती घट्ट हवं तेवढं शिजवून घ्यायचं. या पद्धतीने पुरण बनवलं तर अगदी नवीन शिकणाऱ्या किंवा ज्यांना पुरणपोळी बनवता येत नाही त्यांना पण येते. हे मिश्रण घट्ट होत आलं आहे. यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकायचं. जायफळामुळं पुरणाची चव वाढते. नंतर यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची. वेलची पूड मी साखरेबरोबर बारीक करून घेतली आहे. जायफळ आणि वेलची पूड एकत्र करू. या पुरणाला अगदी 5 ते 7 मिनिटात चटका देऊन होतो. हे पुरण हवं तसं झालं आहे. थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते. गॅस बंद करू आणि पुरण थंड करून घेऊ. आपण भिजवलेली कणिक बघू, मस्त स्मूथली आहे. या कणकेला 1 मिनिट मळून घेऊ. आता महत्त्वाची स्टेप म्हणजे पुरणपोळी बनवायची, ती बघू. कणकेचा गोळा घ्यायचा. कणिक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मळून त्याचा गोळा बनवायचा. गव्हाच्या कणकेचा गोळा हाताला चिकटू नाही म्हणून गव्हाच्या पिठामध्ये घोळायचा. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळ्याला टोकरीचा आकार द्यायचा. जेवढा गव्हाच्या कणकेचा गोळा घेतला आहे तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा. पुरण बघा किती मऊ आणि परफेक्ट झालं आहे. पुरणाला गोल आकार देऊ. हे पुरण कणकेच्या कटोरीत भरायची आणि लॉक करायची. पुरणाला कणकेमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भरून घ्यायचं. उरलेला भाग चापट करून तिथंच लावून घ्यायचा.
हा गोळा पिठामध्ये घोळवून दोन्ही तळ हाताच्या मध्ये दाबायचा, यामुळे पुरण सर्व बाजूला पसरेल. आता याची पोळी लाटून घेऊ. छान गोल पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. गोल पुरणपोळी लाटून झाली आहे. पोळीला तव्यावरती भाजून घेऊ. तुम्ही सारण बघू शकता, सर्व बाजूला पसरलेला आहे. पोळी भाजताना तवा जास्त गरम नको आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. पोळी एका बाजूने थोडीशी भाजल्या गेली की शक्यतो हाताने पलटायची, त्यामुळे पुरणपोळी मध्ये तुटणार नाही. वरच्या बाजूने सर्व पुरणपोळीला तूप लावायचं, तेलसुद्धा लावू शकता. तूप लावल्यामुळे पुरणपोळी उलटण्याने पलटायची आणि तूप लावून घ्यायचं. परत एक वेळ पुरणपोळी पलटायची. तुम्ही बघू शकता पुरणपोळी मस्त पुरीसारखी टम्म फुगत आहे. पुरणपोळी भाजून झाली आहे, याला काढून घेऊ. पुरणपोळी सर्व करू. ताटात एका बाजूला पुरणपोळी, एका वाटीत मस्त कटाची आमटी, एका वाटीत दूध आणि एका वाटीत साजूक तूप. स्वर्ग म्हणतात ते हेच. तुम्हाला पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत.